नमस्कार, मी सतीश मुळे, KTV कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदारांनी विक्रमी मतदान करावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आवाहन। UPSC परीक्षेत लांजा येथील मधुलिका देवगुजी हिने देशात पटकावला 190वा क्रमांक। आणि संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे असलेल्या जाकमाता देवीचा शिंपणे उत्सव उत्साहाने संपन्न। या पुढील बातम्या पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में, बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आ जा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। साहेब बोला पाटील, एक अडचण होती, एक महिन्यासाठी रजा हवी होती। रजा कशासाठी? थोडा मेडिकल प्रॉब्लेम होता, हर्नियाचं ऑपरेशन करायचं, आणि शिवाय रिकव्हरीला थोडा वेळ लागतोस ना। हर्नियाचं ऑपरेशन? माझा ऐका पाटील, तुम्ही मोर्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करा, तिथं सगळंच सोयीचं आहे, दुर्बिणीनं शस्त्रक्रिया करतात, त्यामुळे तुम्ही एका दिवसात घरी जाऊ शकता। एका दिवसात? अहो, 1% ऑपरेशन करतात, कमी दुखतं, त्यामुळे रोजच्या कामाला तुम्ही लवकर जाऊ शकता। लवकर म्हणजे? म्हणजे 7 दिवसात। शेतकरी, नोकरदार आणि बिझनेसमॅन साठी एकदम बेस्ट, शिवाय पुन्हा हर्निया होण्याची भीती नाही। ते ठीक आहे सर, पण ते जड सामान उचलायचं वगैरे? अहो, त्याचंही टेन्शन नाही, तेही करू शकता, फास्ट रिकव्हरी, शिवाय पैसा आणि वेळेची बचत। बोला, देऊ महिनाभराची रजा? अजिबात नको। हो, मोर्या एवढं पाठीशी असताना महिनाभर काम धंदा सोडून कोण घरात बसणार? साहेब, मी आता थेट मोर्याच गाठतो। मोर्या हॉस्पिटल, ई वॉर्ड, राजारामपुरी, 9वी गल्ली, कोल्हापूर। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्तारानं। 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदारांनी विक्रमी मतदान करून लोकशाहीमधील आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे। त्यांच्या जवळजवळ 3000 विद्यार्थ्यांनी एक ह्युमन चेनचं प्रात्यक्षिक छत्रपती शिवाजी स्टेडियमवर केलेलं आहे। ही सगळी संकल्पना राबविण्यामागे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आंचल गोयल यांचा सहभाग आणि त्यांचं सहकष्ट आहे। त्याच्यामध्ये अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या माध्यमातून आपण मतदान केल्याच्या नंतर जे डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावून बाहेर येतो, आणि मी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये किंवा या लोकशाहीच्या महात्यौहारामध्ये सहभागी झालो याचं एक प्रमाणपत्र देतो। मित्रांनो, नेमकं हे हाच एक विचार आज आपण रत्नागिरीकरापुढे मांडला आहे। मला 2014 निवडणुकीमध्ये आपली मतदानाची टक्केवारी 64% होती, परंतु अशा उपक्रमाच्या माध्यमातून आणि यासारखे अनेक उपक्रम आपण गेल्या वर्षभरापासून करत आहोत, त्या सगळ्याच्या माध्यमातून मतदारामध्ये मतदार नोंदणी करणं, त्यांना मतदार ओळखपत्र देणं, त्यांच्यामध्ये जाणीवजागृती करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। अनेक कॉलेजेसमध्ये, शाळेमध्ये, अनेक ठिकाणी आपण पोहोचलो आणि या माध्यमातून युवकांमध्ये जाणीवजागृती केली। मला सांगायला आनंद होतोय की मतदार नोंदणीमध्ये जे युवक आहेत 18 ते 19, त्याच्यामध्ये रत्नागिरी संपूर्ण राज्यामध्ये सर्वप्रथम आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर 18 शाळांमधील सुमारे 3000 विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले।
मतदानाचा टक्का वाढावा म्हणून उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी आणि मुलांनी सामूहिक शपथ घेतली. मतदान करण्यासाठी आमच्या पालकांना, कुटुंबातील सर्व व्यक्तींना प्रोत्साहित करू. पोलीस बँड पथकाद्वारे सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्य व गीत सादर करून मतदानाबाबत सर्वांना आवाहन केले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अंचल गोयल, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, प्रांत अमित शेडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, शिक्षणाधिकारी देवीदास कुल्लाल आदी अधिकारी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आई वडील, माहेर व सासरचे नातेवाईक, डॉक्टर पत्की आणि गुरुजनांच्या आशीर्वादाने मी UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाले असल्याची प्रतिक्रिया लांजा येथील मधुलिका विजय देवगोजी हिने व्यक्त केली आहे. नमस्कार, माझं नाव मधुलिका विजय देवगोजी. UPSC नागरी सेवा परीक्षा 2018 देशात 190 रँक आल्यामुळे आज मी खरंच खूप आनंदी आहे. या यशाचं श्रेय मी देऊ सगळ्यात पहिल्यांदा मी देऊ इच्छिते माझ्या आई वडिलांना, श्री विजय आणि सौ विजयालक्ष्मी देवगोजी, ज्यांनी लहानपणापासून माझ्यावरती ते संस्कार केले आणि मला त्या संधी उपलब्ध करून दिल्या, ज्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. याशिवाय माझ्या काही कुटुंबियांचा मी इथे उल्लेख करू इच्छिते. माझा भाऊ रमाकांत, माझी बहिणी अर्चना, माझे मामा, या सगळ्यांचा मला खूप मोलाचा पाठिंबा होता. माझा मॉरल सपोर्ट त्यांचा मला नेहमीच राहिला. याशिवाय मी उल्लेख करू इच्छिते आमच्या सर्वांचे आदरणीय असे डॉक्टर पत्की काका, जे आमच्या कुटुंबाचे मार्गदर्शक, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आहेत. माझं नवोदयमधलं शिक्षण, त्यानंतर कमिन्स कॉलेज, जे एक फक्त मुलींसाठीचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथलं माझं शिक्षण, दोन वर्ष मी जो जॉब केला, या सगळ्यातून माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण व्हायला मदत झाली आणि त्याचा UPSC नक्कीच फायदा झाला. त्यानंतर सगळ्यात मोलाचं सहकार्य मला लाभलं ते माझे पती श्री अक्षय कदम यांच्याकडून. ते माझे फक्त पतीच नाहीत तर ते माझे गुरुवर्य देखील आहेत आणि त्यांच्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचूच शकले नसते. माझ्या सासरची मंडळी, ज्यामध्ये माझ्या सासूबाई सौ चित्रलेखा आणि सासरे श्री धनसिंह कदम यांचा पाठिंबा जो मला लाभला, त्यामुळेच हे की लग्न किंवा संसार ही एक करिअरमधली अडचण न ठरता ती एक आनंदाची गोष्ट देखील ठरू शकते, हे मी आज एक ठामपणे इथे म्हणू शकते. लांजा येथील KTV प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी दिलेल्या वृत्तानुसार मधुलिका देवगोजी आणि आता लग्नानंतरची मधुलिका अक्षय कदम ही UPSC परीक्षेत 190 क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. हॅलो, माझं नाव मधुलिका विजय देवगोजी. UPSC नागरी सेवा 2018 परीक्षेमध्ये देशात 190 रँक आल्याबद्दल मला खूप आनंद होतोय. तर या निमित्ताने मी माझा काही अनुभव शेअर करू इच्छिते. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या कोकण विभागातून या परीक्षेविषयी जागरूकता म्हणावी तशी अजूनही दिसत नाही. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ याबरोबर जर आपण कंपॅरिझन केलं तर कोकण विभागात अजूनही थोडंसं आपल्याला जागरूकता आली पाहिजे. दुसरी गोष्ट मी सांगू इच्छिते की UPSC किंवा सिव्हिल सर्व्हिसेस, नागरी सेवा याचा एक करिअर म्हणून सिरियसली आपण विचार करू शकतो, पण या संदर्भामध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. सर्वप्रथम म्हणजे ही परीक्षा देशातली एक महत्वाची परीक्षा असल्यामुळे एक प्रकारचं वलय किंवा ग्लॅमर या परीक्षेभोवती आहे आणि त्यामुळे साहजिकच काही मिथ्स किंवा आपण ज्याला दंतकथा म्हणतो IQ गोष्टी याबद्दल आपल्याला खूप ऐकायला मिळतात. तर सर्वप्रथम जे विद्यार्थी या परीक्षेकडे येण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना मी हे सांगू इच्छिते की IQ गोष्टी कोणत्या आणि खऱ्या गोष्टी कोणत्या याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फरक करायला आपल्याला शिकायला हवं. त्यानंतर एकदा जेव्हा आपण प्रिपरेशन किंवा तयारी करायला लागू तर त्यावेळेला स्वतःवरती विश्वास असणं हे खूप महत्वाचं आहे.
कारण फक्त इंटेलिजन्स रॅशनॅलिटी या गोष्टी इथे मॅटर करत नाहीत, तर त्याबरोबरच एक संपूर्ण व्यक्तिमत्व त्याची सुद्धा गरज या परीक्षेसाठी असते आणि ते स्वतःवरच्या विश्वासातूनच येतं. सो ही दुसरी गोष्ट मी सांगू इच्छिते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे यूपीएससी कितीही झालं तरी ती एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि त्यामुळे या परीक्षेमध्ये अपयश यश हे मी म्हणेन 50-50 चान्सेस आहेत. त्यामुळे आपल्याकडे एक प्लॅन बी रेडी असायला हवा जेणेकरून आपल्याला स्वतःलाही आत्मविश्वास आपला कायम राहायला मदत होते. सो एवढं सांगून मी सगळे जे इच्छुक विद्यार्थी आहेत ज्यांना यूपीएससी करायचे एमपीएससी करायचे त्यांना माझ्या शुभेच्छा देते आणि ते थांबते. धन्यवाद. मुळची लांजा येथील मधुलिका यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समजताच तिच्या आई वडिलांनी समाधान व्यक्त केले. तसेच लांजा येथील पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी त्यांच्या आई वडिलांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. मी विजयकुमार रामचंद्र देवगोजी, सध्या राहणार लांजा, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर फ्लोट ग्लास इंडिया लिमिटेड या मल्टीनॅशनल कंपनीतून. माझी मुलगी मधुलिका वयाच्या 4th वर्षापासूनच स्कॉलरशिपची पहिली परीक्षा दिल्यापासूनच स्पर्धात्मक परीक्षेसाठी स्वयंस्फूर्तीनं सगळीकडे भाग घेऊ लागली. या तिच्या लहानपणीच दिसलेल्या गुणातून आम्ही तिला प्रोत्साहन देऊन प्रत्येक स्पर्धा परीक्षेला प्रोत्साहन दिले आणि त्याचं उत्तम फळ म्हणजे आज आपण पाहतो ह्या UPSC परीक्षेचं फलित. आणि ह्यासाठी नवोदय स्कूलमध्ये तिचं म्हणजे शिक्षण घडल्यामुळे CBSE अभ्यासक्रमाचा तिला ह्या परीक्षेसाठी खूपच उपयोग झाला. माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालयातून यशस्वीपणे पार पाडल्यानंतर माझ्या मधुलीने ईटन या मल्टीनॅशनल कंपनीत एका अमेरिकन कंपनीमध्ये 2 वर्ष सहाय्यक इंजिनियर म्हणून सर्व्हिस केली. यानंतर 2 वर्षाचं उत्तम सर्व्हिस सर्टिफिकेट घेऊन तिनं स्वतःला UPSC अभ्यासाला वाहून घेतलं. मधुलिका देवगुजी उर्फ मधुलिका कदम हिने UPSC परीक्षेत यश संपादन करून लांजाबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल RK डिजिटल केबल सर्व्हिस आणि KTV परिवारातर्फे तिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे असलेल्या जाकमाता देवीचा शिंपणे उत्सव शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शास्त्री आणि सोनवी नदीच्या संगमावर वसलेल्या आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या संगमेश्वर कसबा फणसवणे येथील जाकमाता देवीच्या शिंपणे उत्सवाला सर्वधर्मीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. शिंपणे या उत्सवाचे खास आकर्षण असते ते म्हणजे दिवसभर चालणारी सामूहिक रंगपंचमी व मटण भाकरीचा प्रसाद. जागवा
शिंपणे उत्सवामध्ये स्वाभिमानचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी सदिच्छा भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षानिमित्त लांजा येथे भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. लांजा येथील के टी व्हीचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी दिलेल्या चित्रीकरण व वृत्तानुसार स्वागत यात्रेत लांजा पंचक्रोशीतील शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले होते. लांजा कुरुपवाडी येथून वाजत गाजत निघालेल्या स्वागत यात्रेची राम मंदिर येथे सांगता झाली. श्रीमती जानकीबाई अक्का तेंडुलकर महिलांच्या वसतिगृहात गुढी उभारून सर्व मुलांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देत खाऊचे वाटप करण्यात आले. दरम्यान गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षानिमित्त नाणेज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संप्रदायातर्फे रत्नागिरी येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेमध्ये सामाजिक भान जागवणारे अनेक चित्ररथ तसेच सजीव देखाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भक्तगण व रत्नागिरीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गणपतीपुळे येथील के टी व्हीचे प्रतिनिधी सचिन खानविलकर यांनी दिलेल्या चित्रीकरण व वृत्तानुसार गणपतीपुळे येथे गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्ष उत्साहाने व आनंदाने साजरे करण्यात आले. स्वर्णमय किरण लाते नंदनी का आदर पद शुद्ध चतुर्.
शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदारांनी विक्रमी मतदान करावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आवाहन. UPSC च्या परीक्षेत लांजा येथील मधुलिका देवगुजी हिने देशात पटकावला 190वा क्रमांक. आणि संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे असलेल्या जाकमाता देवीचा शिंपण्या उत्सव उत्साहाने संपन्न. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.